वारी म्हणजे ध्यास, वारी म्हणजे हव्यास, वारी म्हणजे अट्टाहास, वारी म्हणजे अनुभव, अनुभूती, साक्षात्कार, वारी म्हणजे शिस्त, लयबद्धता, सुसूत्रता, वारी म्हणजे धर्म, संस्कृती, एकजुटता, वारी म्हणजे त्याग, तडजोड, वारी म्हणजे अभ्यास, शोध, वारी म्हणजे आत्मानुभव, वारी म्हणजे आतुरता भगवंताच्या भेटीची, वारी म्हणजे संवाद भगवंताशी केलेला, वारीला जाणारी येणारी माऊली आपापल्या परीने वारीचा अर्थ लावत असते, वारी विठ्ठल म्हणजे वारकऱ्यांचे जणू सर्वस्वच, विठ्ठल हा नवसाचा देव नाही, मग वारकरी का बरं जात असेल वारीला? प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्रचिती येणार नाही, नाही का? आज आपण व्यंकटेश माडगूळकर यांच्या वारी या लघुकादंबरीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. व्यंकटेश माडगूळकर यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आय बटनवरती क्लिक करा. नमस्कार मित्र हो, मी प्रसाद दशरथ मोडक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आत्मसात इन नटशेल. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. कथेची सुरुवात अर्जुन या पात्रापासून चालू होते. महाभारतातल्या नव्हे तर माडगूळकर यांच्या वारी या लघुकादंबरीमधला अर्जुन. आयुष्य जसं उतरणीला लागतं तशी बरीचशी मंडळी देहकार्याकडून देवकार्याकडे अर्थात प्रपंचाकडून परमार्थाकडे वळतात. हा जीव जाण्यापूर्वी एकदा तरी काशीला जावं, चारधाम यात्रा करावी, 12 ज्योतिर्लिंग करावे असे विचार आचरणात आणणारे पुष्कळ जुनी जाणती माणसं तुम्हाला आजूबाजूला सापडतील. त्यांच्यासाठी हा मोक्षप्राप्तीचा एक मार्ग. वारी कादंबरीतला अर्जुनही त्यातलाच. आपल्या या जीवन प्रवासात हा माणूस नेहमी चुकीच्या मार्गाने पैसे कमवत राहील आणि वारधक्यात मात्र ह्याला देवाची गाठभेट घ्यायचा ध्यास लागतो आणि ह्याच ध्यासापायी आपलं बरबटलेलं पतित झालेल्या देहाचं पाप प्रक्षुण्ण काढावी असं त्याला वाटतं. कधी एकदा पंढरीला जाऊन आपलं शरीर चंद्रभागेत बुचकळून काढावं, शुद्ध करावं, चोकाची समाधी पहावी असं त्याला आजकाल वाटत होतं. नात, मुलगा आणि सून असा त्याचा छोटासा परिवार, तीही भली माणसं, ते त्यांच्या परीने म्हाताऱ्याला जपत होते. त्याचा जीव मात्र आता काही पोराबाळांच्या प्रपंचात रमत होता आणि हळूहळू मात्र भगवंताच्या भेटीची जणू त्याला अतीव ओढच लागते. समधी वारकरी मंडळी दूरवर पोहोचली असताना आपला मनसुबा तो आपल्या लेकाला सांगतो. तेव्हा लेक बोलतो, हा थकलेला शरीर घेऊन कुठवर जाणार आता? त्यात भर म्हणून सून म्हणते, तिथं तुफान गर्दी असती, रोगराई पण दाबा धरून असती, सुई टोचायला शरीर साथ देईल का यावयात? अगोदरच पांडुरंगाच्या भेटीची स्वप्न बघणारा अर्जुनाचं मनोबल खच्चीकरण होणार होतं का? मुळीच नाही. इटोबाच मना ताकद देईल असं तो सगळ्यांना सांगत सुटे. म्हाताऱ्याची इच्छा अपूर्ण राहायला नको म्हणून मुलगा आणि सून आपल्या बापाला होकार दर्शवितो. पुरेशी तयारी करून थोडे पैसे आणि पोटाची शिदोरी गाठीला ठेवून अर्जुन निघतो आणि येताना नातवंडाला बत्ताशी आणायचं खात्रीशीर उत्तर देतो. वारीच्या प्रवासात निघालेला अर्जुन मजल दरमजल करीत पंढरीकडे चालला होता. दमल्यावर झाडाखाली विसावा घेत होता, रात्रीच्या वेळी धर्मशाळेत आसरा घेत होता. असं करता करता तो पुण्यनगरीत पोहोचला. पुंडलीक वरदा हारी विठ्ठल. प्रवासाचा क्षीण पंढरीला पोचल्यावर कुठल्या कुठे पळून जातो याचा साक्षात्कार त्याला झाला. आजवर किती संतांचे पाय या पुण्यभूमीला लागले असतील
त्याला सगळं आठवू लागलं। अर्जुन चंद्रभागा दिसताच दोन्ही हात जोडते झाला। आजूबाजूच्या बायाबापड्या त्या चंद्रभागेच्या पात्रात आपापली पातकांची शालन करत होती। हर हर गंगे भागीरथी म्हणत त्याला अंतर्बाह्य निर्मळ झाल्याचा साक्षात्कार झाला। अंगावर कपडे चढवत तो देवदर्शनासाठी निघाला। दोन्ही बाजूंची दुकानं न्याहाळत तो चोखोबाच्या समाधीजवळ आला। मागं फिरून बघताना पायरीवरचा नामा प्रसन्न वदने हसताना दिसला। नामाला शिरसाष्टांग नमस्कार घालून तो उठला। आपल्या पांडुरंगाचे, विठुरायाचे, विठ्ठलाचे सुंदर ते ध्यान उभे विठ्ठेवरी बघण्यासाठी तो गेलाच नाही। त्याने गरुड खांबाला देखील मिठी मारली नाही का? लांबूनच दर्शन घेताना व भगवंताशी हितगुज करताना तो म्हणतो, माझं तुझ्या उंबरठ्याजवळ येणं बरं नव्हे। इतकं म्हणून तो लांबूनच दर्शन घेतो आणि परतीच्या प्रवासाला लागतो। परतताना मात्र तो सुनेसाठी कुंकू आणि नातवंदासाठी बत्ताशे घ्यायला विसरत नाही। मन आणि शरीर दोन्हीही थकलेले असताना अर्जुन इतका दूर येऊन पांडुरंगाच्या भेटीला गेलाच नाही का? दर्शनाला जायचंच नव्हतं तर कशासाठी केला एवढा खटाटोप? कथेचा शेवट पुस्तकात नक्की वाचा। माडगुळकरांच्या या कादंबरीत वारीप्रमाणेच 5 कथा आहेत, ज्या एखाद्या गोष्टीसाठी केलेला प्रवास खटाटोप दर्शवितात। त्यामुळेच बहुतेक या कादंबरीला वारी हे नाव समर्पक वाटते।